नमस्कार, अभिज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण स्वीट कॉर्न पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी मी 2 वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत. स्वीट कॉर्न, कोथिंबीर, भाजून घेतलेले शेंगदाणे, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या. आता प्रथम कढईमध्ये तेल घालून घेऊया. आता त्यामध्ये मोहरी घालावी, थोडे जिरे टाकावे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकावा. कांद्याबरोबरच मिरची पण घालावी. कांदा आता भाजत आलेला आहे. आता त्यामध्ये कढीपत्ता, स्वीट कॉर्न आणि भाजलेले शेंगदाणे घालावे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण 1 चमचा हळद घालणार आहोत. सगळं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे. एकसारखं करून झाल्यानंतर आपण ते पोहे टाकणार आहोत. चवीनुसार मीठ घालावे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखरही घालू शकता. ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. आपले पोहे खाण्यासाठी तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन.